आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अजित पुजारी यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न, जमील अत्तार. अर्ज माघारीनंतर जमील अत्तार यांची प्रतिक्रिया. बोरगाव नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अजित पुजारी यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया अर्ज माघारीनंतर जमील अत्तार यांनी दिली. अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, बोरगाव नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय मला मान्य असून भरलेला अर्ज माघारी घेत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार अजित पुजारी यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे जमील अत्तार यांनी यावेळी सांगितले. मागील नगरपंचायत निवडणुकीत याच वॉर्डात निवडणूक बिनविरोध केली होती. या निवडणुकीत निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी भाजप उमेदवाराबरोबरच मीही अर्ज दाखल केला होता, पण बिनविरोध होण्यासाठी तसा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नाही, असे ते म्हणाले. याप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब चौगले, राजू पाटील, विश्वास वडर, अण्णाप्पा डकरे, शांतीनाथ पत्रावळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे. मी जमील अत्तार 8 नंबर वार्डमध्ये अर्ज भरलेला होता, अपक्ष म्हणून भरलेला होता, पण अपक्ष नव्हते बीजेपी सर म्हणून मी भरलेला होता. आणि मागींदा आमचं एक धोका झालेला होता 8 नंबर वार्डमध्ये, ते म्हणजे काय विड्रॉल आमचा बिनविरोध झाला, म्हणजे विरोधांचा बिनविरोध करून घेतला होता. त्यामुळे आम्ही राजू पाटील आणि मी 2 अर्ज भरले होते, एक अपक्ष म्हणून आणि 2 भाजपमध्ये. अजित पुजारी यांना आम्ही पाठिंबा पक्काच आहे, म्हणून बीजेपीच आहे, अपक्ष म्हणून नाही. असं एक आज माघारी घ्यायचा दिवस होता आणि माघारी घेऊन मी पक्का भाजपच आहे आम्ही, आणि भाजपला पाठिंबा देऊन तो अजित पुजारी निवडून आणणार हे नक्कीच आहे, आणि आमचा विजय झाला हे खरंच आहे.